एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एका मुलीला छेडखाड करताना, त्या प्रकरणात काय दाखल करण्यात आलंय? बरोबर आहे, त्या प्रकरणामध्ये त्या मुलीला म्हणजे व्हिडिओ आजच व्हायरल झाला तर आमच्याही लक्ष झालं, आणि त्यामध्ये त्या मुलीला ज्या लोकांनी छेडखानी वगैरे केलेली आहे, ज्या युवकांनी वगैरे, तर त्यांच्याविरुद्ध आम्ही आज स्वतः पोलिसांतर्फे तक्रार दाखल करून कारवाई करत आहोत त्यांच्यावरती. आणि त्या दिवशी जे 24 तारखेला त्या मुलीनं जेव्हा हे केलं, ते पोलिसांनी त्या ठिकाणी गेले होते, मुलीला वगैरे आणलं, तिच्या वडिलांना वगैरे बोलवलं होतं, ती शिर्डीची मुलगी असल्यामुळं त्याच्या वडिलांनी वगैरे, तक्रार वगैरे आम्ही देत नाही आणि असं पोलिसांना त्यांनी सांगितलं होतं, आम्हाला काही कोणती तक्रार नाही किंवा काही नाही आणि आम्हाला जाऊ द्यावे म्हणून त्यांनी हे केलं होतं. प्रकरण काय होतं? ते मुलगी जे इथं क्लासला आहे, तिला त्या ठिकाणी बेगमपुरा इथे आली असतात, तिला तिचाच एक जुना मित्र आहे कोणी, तर त्या अशी माहिती मिळाली, तर त्या चार लोकांनी तिला इकडं का आली आणि कुणासोबत आली काय असं या संदर्भात तिला छेडछाड केली आणि तिला काहीतरी मारहाण केलेली आहे. तर त्या संदर्भानं जेव्हा कंट्रोल माहिती मिळाली तेव्हा त्यानंतर आपण त्या ठिकाणी घटनास्थळी पोलीस गेले होते आणि तिनं आणलं होतं, परंतु त्याच्या आई वडिलांना पण बोलवलं होतं, त्यावर तिने तक्रार दिली नव्हती. आताच त्यांनी आम्हाला तक्रार वगैरे आमची काही नाही त्यांनी लेखी लिहून दिलेलं आहे, परंतु आज रोजी व्हायरल व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सदर प्रकरण हे आम्ही पोलीस गांभीर्याने घेत असून त्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने परवानगीने आम्ही त्यात कायदेशीररित्या गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत.